धारणी उपजिल्हा रुग्णालयात एका मृत झालेल्या महिलेस जिवंत सांगून रेफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार धुळघाट रोड निवासी 60 वर्षीय पार्वती हिरालाल मावसकर यांना दुपारी तब्येत खराब असल्यामुळे धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार दवाखान्यात पोहोचल्याच्या वेळी पार्वतींची जीवनज्योत मावळली होती. मात्र कर्तव्यावर असलेले डॉक्टर ऋषभ मिटकरी यांनी पार्वतीची तब्येत चिंताजनक सांगून सुशीला नायर यांच्याकडे ECG करण्याकरता पाठवले. मात्र आधीच मृत झालेल्या पार्वतीला सुशीला नायर यांनी मृत घोषित केले. नातेवाईकांनी आरोप लावला की रुग्णवाहिकेचा चालक नसल्याचे सांगून रुग्णवाहिका देण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याने सत्य परिस्थिती वेळीच नातेवाईकांना सांगायला पाहिजे होती, मात्र तसे झाले नाही. धारणी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या 1 वर्षापासून राजकारण सुरू होते. परिणामी उपजिल्हा रुग्णालयात बालमाता आणि इतर मृत्यूंचे प्रमाण वाढले होते. मात्र धारणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर रेखा गजरलवार रुजू झाल्यात. तेव्हापासून सर्व गैरप्रकारांवर अंकुश लागून रुग्णालयात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे चित्र यंदा 1 महिन्यापासून पाहायला मिळत आहे हे विशेष. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रेखा गजरलवार म्हणाल्या की पार्वती रुग्णालयात आली तेव्हा मृत झाली होती असे प्राथमिक चौकशीत लक्षात आले. ECG मशीन अभावी मृत कन्फर्म करिता रेफर केले असेल, जे चुकीचे आहे. ECG मशीन लवकरच रुग्णालयात येणार आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल. पार्वतीबाई है, हम वहाँ से कलमकार आया, दुलघाट से कलमकार आया. कलमकार से गंगराडे डॉक्टर के पास आया था, तो वहाँ से थोड़ा सा उसका तबियत ठीक था, जैसा सीरियसली पन उसको कुछ तो भी शरीर में हलचल हो रहा था, बोल रहा था. और जैसे सरकारी दवाखाने में आया तो वहाँ पे सांस थोड़ा सा था, फिर डॉक्टर ने चेक किया, भैया इसका तबियत सीरियसली है, बोले आप लोग ECG के लिए सुशील नायर में जाओ. तो फिर वहाँ पर चले गया, ट्रीटमेंट किया, ECG किया, तो फिर डॉक्टर बोलता नहीं रहा, डेड हो गए. और दवाखाने में, सरकारी दवाखाने में गया तो वहाँ के डॉक्टर बोलते कि यहाँ पे दवाखाने में एम्बुलेंस है पर ड्राइवर नहीं है. तो फिर हम प्राइवेट ऑटो से लेके चले गए और सुशील नायर से रिटर्न होके अभी गांव में जाता हूँ. आपको क्या लगता है कि दवाखाने की हलगर्जी से हुआ है? हाँ, दवाखाने की हलगर्जी, निष्काळजीपना. हम ऐसे सोच रहे हैं, हम तो एक्चुअली हमारे पास सुविधा है इसलिए हम लेके चले गए. अगर कोई गरीबी रहता, उनके पास कुछ है नहीं, तो फिर उन लोग ने क्या करना चाहिए? ये डॉक्टर हो, तालुका अधिकारी, सभी जैसा उच्च विद्या अधिकारी होने इस पर ध्यान रखना चाहिए. तस्मी शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, धारणी.